शहर के रेशिमबाग मैदान गजानन धाम में माउली बहुद्देशीय सेवा मंडल की ओर से भव्य गजानन भक्त सम्मेलन का आयोजन 2 फरवरी को किया जा रहा है। 2 फरवरी को शहर के रेशिमबाग परिसर के गजानन धाम में आध्यात्मिक मंगल सोहरा सामूहिक सत्संग द्वारा विश्व कल्याण व सामाजिक सद्भावना बनाए रखने के लिए सामान्य सेवकों की यह एक सकारात्मक कोशिश है। विदर्भ के सभी भक्त मिलकर गजानन महाराज के चरणों में झुनका बाकर महानैवेद्य अर्पण करेंगे। यह महाप्रसाद सभी भक्त मिलकर अपने हाथों से बनाने वाले हैं। शहर में पहली बार ही शेगांव नगरी के दर्शन होंगे। 1 फरवरी से झुनका बाकर महानैवेद्य कार्यक्रम की शुरुआत होगी, जिसमें विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है। माउली बहुद्देशीय सेवा मंडल मार्फत श्री संत गजानन महाराज चरणी महान झुणका भाकर महानैवेद्य अर्पण सोहळा हा 1 आणि 2 फेब्रुवारीला गजानन धाम रेशिमबाग इथे आयोजित केलेला आहे। आणि या सोहळ्यात सर्व भाविक भक्त जवळजवळ 1,00,000 ही संख्या चाललेली आहे। सगळ्यांचा सेवाभाव आहे आणि 5,000 ही सेवाधारी म्हणून नोंदणी झालेली आहे। आणि इथे जो महाप्रसाद घडविण्यात येणार आहे, झुणका भाकर मसाले भात शिरा कढी हा सगळा भक्तांमार्फतच घडवला जाणार आहे। यात कोणताही पेड व्यक्ती नाही आहे, कारण महाराजांकरता त्यांच्या भक्तांनी घडवलेल्या प्रसादाची किंमत ही फार मोलाची असते, कारण महाराज हे सगळे सर्वसामान्यांना घेऊन चालणारे होते। आणि त्याकरता आम्ही हा सगळा उपक्रम सादर केलेला। हा कदाचित उपक्रम हा पहिलाच आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही रेशिमबाग इथे आयोजित करतो आहे। तिथे कोणीही व्यक्ती कोणाच्या नावाकरता न करता आम्ही आमच्या माउली बौद्धेश सेवा मंडळामार्फत हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।